नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीची जी CET परीक्षा होणार आहे त्या CET परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण विषयांची अगदी 100% तयारी करून घेत आहोत. संपूर्ण विषयांच्या व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत. रोज नवनवीन आपण तीन चार व्हिडिओ अपलोड करत आहोत, त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या नवनवीन व्हिडिओ मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे महत्त्वाचं प्रकरण आहे इतिहास लेखन, या इतिहास लेखनाच्या प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये बाळांनो महत्त्वाचे मुद्दे, त्याच पद्धतीने या प्रकरणातील बहुपर्यायी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितपणे पाहायचे. पहिला मुद्दा तुमच्या समोर दिसत असेल, इतिहासाचा अभ्यास करताना इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व महत्त्वाचे विचारवंत, त्याचा अभ्यास या पाठात केला आहे, म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला या संपूर्ण प्रकरणाचा सारांश आपल्याला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न जरी आला तरी तुम्ही सहजपणे लिहू शकता. त्याच पद्धतीने विचारलेले गेलेले प्रश्न असतील किंवा अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्नसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला दुसरा दिलेला आहे, तो म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. 3 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. किती वैशिष्ट्ये आहेत? तर एकूण 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या द हिस्ट्रीज ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन इत्यादी विषयी माहिती त्याने सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचे विचारवंत. तर या प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे विचारवंतसुद्धा पाहायला मिळतात. त्यांनी केलेले ज्या वेगवेगळे कार्य आहे तेसुद्धा आपल्याला अभ्यासायला मिळतं. त्याच्यामध्ये रेने देकार्त आहे, हॉल्टिएर आहे, जॉर्ज विल्यम आहे, फेडरिक हेंगेल आहे, हेगेल आहे, लिपो लिओपॉर्ड, त्यानंतर हॉर्न रांके असेल, कार्ल मार्क्स असेल, मायकेल फुको असेल, इत्यादी तत्त्वज्ञांचा काय होतो बाळांनो समावेश होतो. त्यानंतर 20व्या शतकातील एनल्स प्रणाली याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर कोणती प्रणाली आहे बाळांनो? तर एनल्स प्रणाली आहे, हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन यावर भर देण्यात आलेला आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणती प्रणाली त्या ठिकाणी आहे? तर एनल्स प्रणाली आहे. आणि त्यानंतर पुढचा जर भर देण्यात कशावरती आलेला आहे तर स्त्रीवादी इतिहास लेखनावरती भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर पहिला बहुपर्यायी प्रश्न बाळांनो तुमच्या समोर त्या ठिकाणी दिसत असेल, त्यामध्ये पहिला जो प्रश्न विचारला आहे तुम्हाला, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ याने लिहिला, तर कुणी लिहिला आहे? पहा, तुम्ही अगदी सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर सहजपणे देता आलं पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बाळांनो, मायकेल फुको याने त्या ठिकाणी लिहिलं आहे. हे लक्षात ठेवा, ही नावं खूप महत्त्वाची आहेत. आणि असेच प्रश्न तुम्हाला CET असणार आहे, कुणी काय केलं, कोणाचं कार्य काय असणार आहे, कोणता त्या ठिकाणी त्याने संशोधन केलेलं आहे, या गोष्टींवरती तुम्हाला प्रश्न असतील. 2 नंबरचा त्या ठिकाणी तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न दिसतोय, ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. आता याच्यामध्ये तुम्हाला पहा, त्या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत, वैज्ञानिक, कला, वाणिज्य, यापैकी कोणतेही नाही. तर कोणती ज्ञानशाखा आहे ज्यामध्ये आपल्याला उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो, म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जर ते सगळ्यांना माहिती असेल, सायन्स म्हणजेच वैज्ञानिक मेथड त्या ठिकाणी आपण वापरतो. हा साधा जनरल नॉलेजचा प्रश्न होता. खरं तर प्रत्येकाला असे जंबलिंग करणारे प्रश्न खरं तर तुमच्या समोर असतात, पण सहज त्याचं उत्तर तुम्ही थोडा विचार केला तर मिळते. पुढे म्हटलं आहे बाळांनो, इतिहास तज्ज्ञ .. संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करून शकतात. म्हणजे त्यांची पडताळणी करत असताना त्यांना कोणत्या गोष्टीचा संदर्भ
घ्यावा लागतो असा त्यांनी विचार केलेला आहे किंवा तुमचा मुद्दा तुमच्यासमोर मांडला. तर इतिहास तज्ज्ञ म्हटल्यानंतर त्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करतात, तर सहज तुम्हाला एका शब्दामध्ये याचं उत्तर देता येईल, ऐतिहासिक संदर्भ घेतात. ऐतिहासिक म्हणजेच काय, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टींचा त्या ठिकाणी काय करतात, वापर करतात. आता 4 नंबरचा 52 प्रश्न आहे, अगदी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण 92 100% मिळतील. मलाही या इतिहासामध्ये पैकीच्या पैकी गुण आहेत आणि त्याच्याच बेसवरती जेवढं नॉलेज माझ्याकडे आहे तेवढं तुमच्यापर्यंत 100% मी देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर पुढे जर पाहिलं 52, तर या ठिकाणी 4 नंबरचा तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारला आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात तील सुभेर संस्कृतीमध्ये झाली, नक्की कोणत्या संस्कृतीतील झाली, असं ग्रीक आहे, हडप्पा आहे, फ्रान्स आहे की मेसोपोटेमिया आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला एका सेकंदात उत्तर देता आलं पाहिजे. तर ही संस्कृती कोणती आहे, मेसोपोटेमिया ही संस्कृती आहे, ज्यामध्ये घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची काय झाली, सुरुवात झाली. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला अगदी काही सेकंदात देता आला पाहिजे, लक्षात घ्या. जेवढा तुम्हाला वेळ आहे त्या वेळेच्या आधी तुमचा पेपर 100% कसा होईल यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमचा सराव होणं खूप गरजेचं आहे. 52 आणि मी जेवढं तुम्हाला देतोय प्रत्येक विषयाचं तेवढं प्रत्येकाने आधी करा, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण घेतोय, तुम्हाला संपूर्ण प्रकरण कुठेच आपण स्किप करत नाही. त्यामुळं 52 व्यवस्थितपणे प्रत्येक घटकावरती, अगदी गणित विषय असेल, मॅडमने प्रत्येक मुद्दा अगदी डीपमध्ये घेतला, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. प्राचीन शिलालेख सध्या, आता पहा प्रश्न काय विचारलाय, प्राचीन शिलालेख सध्या मधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे, तर कोणतं संग्रहालय आहे, तर तुम्हाला ते शोधायचं, म्हणजे कोणत्या देशाचं आहे ते, इंग्लंड, इटली, फ्रान्स, रोम. तर सहज तुम्हाला याचं उत्तर देता येईल की फ्रान्स देशामध्ये, म्हणजे फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे हा लुव्र आहे, हा शब्द आहे, असा लुव्र शब्द आहे. तर हे जे आहे 52, हे कुठे पाहायला मिळतं, आपल्याला फ्रान्समध्ये पाहायला मिळतं. व्यवस्थितपणे आपण थोडंसं स्पष्टीकरण पण घेतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढे पहा, मानव जातीने केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. आता त्यामध्ये मानव जातीने केलेल्या म्हणजे कुठं, भूतकाळात केलेली कृती आहे, वर्तमानात आहे, भविष्यात आहे की कोणतीच नाही, तर या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला एका सेकंदामध्ये 52 उत्तर देता आलं पाहिजे. तर मानव जातीने भूतकाळात केलेले जे कर्म असतात त्याच्यावरती त्यांचा भविष्यकाळ हा अवलंबून असतो. म्हणजेच तुमची येणारी परीक्षा हा तुमचा भविष्यकाळ आहे आणि आत्ता तुम्ही जे करताय वर्तमानामध्ये आणि काही दिवसांनी ज्या वेळेसला ती परीक्षा असेल त्या परीक्षेच्या दिवशी तुम्ही केलेला अभ्यास हा भूतकाळामध्ये जाणार आहे 52. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी हा जो मानव जातीचा जो मुद्दा आला म्हणून याचं उत्तर तुम्हाला सहजपणे थोडं लॉजिकल तुम्ही वापर केला, तर इतिहासातले संपूर्ण प्रश्न हे लॉजिकल असतात याचाही पहा. त्याच पद्धतीने सायन्सचं सुद्धा आपण अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी एक्झाम्पल असू द्या, अवघड गणित असू द्या, तरी आपण ती घेणार आहोत विज्ञानातली सुद्धा आणि घेत आहोत. तुम्ही याच्या आधीची प्रकरणं नक्कीच पहा. 7 नंबरचा मुद्दा 52 समोर आहे, हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या इतिहासकाराने सर्वप्रथम वापरला. पहा, हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि हा इतिहास शब्द कुणी वापरला. तुम्हाला भविष्यात MPSC करायची असेल तर हा प्रश्न त्या ठिकाणी हमखास आहे. तर तो हिरोडोटस नावाचा सायंटिस्ट होता, याने हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम वापरलाय, म्हणजे या टॉपिकमधला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे थोडासा विचार केला तर. त्यानंतर 8 नंबरचा 52 तुमच्या समोर प्रश्न दिसत असेल. 8 नंबरचा प्रश्न आहे, पहा काय म्हटलंय 52 या ठिकाणी. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील इसवीसनपूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या टिंबटिंब या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आता त्याचा ग्रंथ कोणता होता, थोडासा बारकाईने अभ्यास करा 52 प्रत्येक मुद्द्याचा. बारकाईने अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच कळेल की द हिस्ट्रीज, म्हणजे इतिहास म्हणजे हिस्ट्री आहे आणि त्याचा ग्रंथ कोणता आहे, तर हिस्टरीज आहे. फक्त रीज फक्त शब्द पुढे लावायचा आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या 52. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा 9 नंबरचा त्या ठिकाणी आहे. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल. काय म्हटलंय 52 त्यांनी, इसवीसन मध्ये जर्मनीतील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. हे जे गॉन्टिगेन विद्यापीठ आहे जर्मनीमधील, याची स्थापना नक्की कधी झालेली आहे, आणि याचं उत्तर आहे 52 1737 झालेली आहे. लक्षात ठेवा 1737 म्हणजे 1737 त्याची स्थापना झालेली आहे. असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेत असणार आहे, लक्षात घ्या 52. अगदी ती कोणतीही परीक्षा असू द्या. पुढे पहा, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषता, कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत कुणी मांडलं,
याने अग्रहाने मांडले. मग नक्की कुणी मांडलेलं आहे हे मत हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे जे मत मांडलं 92 सगळ्यांना माहिती असेल, जगप्रसिद्ध इतिहासकार कार्ल मार्क्स याने हे वाक्य त्या ठिकाणी पहिल्यांदा वापरलं होतं, त्याने त्याचा वापर केलेला होता. पुढे जर पाहिलं तर पहा, रेने देकार्त याने हा ग्रंथ लिहिला. पहा रेने देकार्त याने कोणता ग्रंथ लिहिला असा सुद्धा प्रत्येक सायंटिस्ट आणि त्याने केलेलं जे कार्य आहे किंवा त्यांनी केलेली जी उत्पत्ती आहे, म्हणून मी प्रत्येक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी घेताना असा घेतोय की प्रत्येक विद्यार्थ्याला गुण आले पाहिजेत. 11 नंबरचा तुमचा समोर जो प्रश्न आहे, रेने देकार्त याने त्या ठिकाणी कशाचा शोध लावला किंवा कशाचा कोणता ग्रंथ लिहिला, सॉरी, तर द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हा जो ग्रंथ आहे ते पहा 4 नंबरचा, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे रेने देकार्त याने द सिक्रेट ऑफ दी वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ काय केला लिहिला आहे. त्यानंतर 12 नंबरचा भावनं तुमच्या समोर प्रश्न दिसत असेल, 12 नंबरचा प्रश्नसुद्धा तुमच्यासमोर आहे. याने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. भावनो हे मुद्दे लिहून ठेवा कुठेतरी प्लीज, कारण की कुणी काय केलं याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न असणार आहे. हमखास याच्यावरती एकतरी प्रश्न असणार आहे, कुणी काय लिहिलं, कुणी काय केलं. तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, फेडरिल हेगेल ने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढे पहा, 13 नंबरचा मुद्दा आहे. 13 नंबरचा मुद्दा तुमच्यासमोर दिसत असेल, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील यांच्या विचारांचा प्रभाव होता. पहा म्हणजे 3 नंबरचा जो प्रश्न आहे, 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये देता येईल. लिओपॉल्ड हॉर्न रांके यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड हॉर्न रांके यांच्या विचारांचा प्रभाव पडतो. त्यानंतर उर्वरित 7 प्रश्न लगेच आपण घेऊया व्यवस्थितपणे. हे संपूर्ण प्रश्न पहा बाळांनो. 14 नंबरचा प्रश्न आहे, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. म्हणजे वैचारिक प्रणाली नक्की कोणती अस्तित्वात आली असाही प्रश्न तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो. याचं सुद्धा तुम्हाला अचूक उत्तर 92 सहज देता येईल. याचा अभ्यास तुम्ही करा या सायंटिस्टचा, या इतिहासकाराचा, कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. त्यानंतर 15 नंबरचा पहा, कार्ल मार्क्सवरती एकतरी प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा बाळांनो कार्ल मार्क्सचा. कार्ल मार्क्सचा हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. पहा पुन्हा रिपीट झाला आहे प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा प्रत्येकाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सहजपणे तुम्ही जर हा प्रश्न व्यवस्थितपणे जर समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला कळेल. पहा या ठिकाणी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ होता. अगदी तुम्हाला, तुम्ही नेटवरती सर्च करा, तुम्हाला भरपूर अशी माहिती या ग्रंथासंदर्भात मिळून जाईल. पहा आता पुढे 16 नंबरचा प्रश्न आहे. 16 नंबरचा प्रश्न काय सांगतोय पहा बाळांनो, व्यवस्थित जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर एका सेकंदात देता आलं पाहिजे. 16 नंबरचा प्रश्न आहे, 20व्या शतकाच्या सुरुवातीस मध्य अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. मग ती कुठे आली, अमेरिका, फ्रान्स, हॉल्टेअर, कार्ल मार्क्स, असे तुम्हाला महत्त्वाचे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि अचूक पर्याय जर व्यवस्थित जर तुम्ही पाहिला तर फ्रान्समध्ये बाळांनो ही अॅनल्स नावाची प्रणाली आपल्याला पाहायला मिळते. याच्या आधीसुद्धा एक MCQs एक आपण बहुपर्यायी प्रश्न याच्या सारखाच पाहिला आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी दिसत असेल. 17 नंबरचा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमांत बोहा या विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. म्हणजे तो फ्रेंचचा होता, जर्मनीचा होता, अमेरिकेचा होता की ग्रीकचा होता असा प्रश्न तुम्हाला विचारला तर याचं उत्तर आहे बाळांनो, फ्रेंच विदुषीने. हा फ्रेंच विदुषी होता आणि याने ती त्या ठिकाणी भूमिका सिद्ध केलेली आहे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्नसुद्धा तुमच्यासमोर आहे आणि लगेच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात देता आलंच पाहिजे, कारण की प्रश्न हा सणांवरती जर असेल तर ही संपूर्ण इयर तुमची पाठ असायला पाहिजेत बाळांनो. पहा नंतर, स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. पहा तर या ठिकाणी जर याचं उत्तर पाहिलं तर 1990 नंतरच्या या घडामोडी आहेत, 1990 नंतरच्या घडामोडी आहेत. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार. पहा तरी 20व्या शतकातील जो महत्त्वाचा जो इतिहासकार होता तो नक्की कोण होता हे सगळ्यांना अगदी सेकंदात देता आलं पाहिजे. याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक
नवी संकल्पना पाहायला मिळते आणि तो महत्त्वाचा फ्रेंच इतिहासकार आहे, फ्रेंचचा इतिहासकार आहे मायकेल फुको, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा बहुपर्यायी 52 प्रश्न आहे, 20 नंबरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं सुद्धा उत्तर तुम्हाला अगदी सेकंदात देता आलं पाहिजे, काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर तुमचं आलंच पाहिजे. पहा तुम्ही उत्तर द्या बरं, काही पाहूया किती विद्यार्थी या उत्तर देत आहेत. सहजपणे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता आलंच पाहिजे. तो प्रश्न आहे काय म्हटलंय पहा, याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. पहा कोणता सायंटिस्ट आहे ज्याचा आत्ताच आपण उल्लेख केला या ठिकाणी, पहा मायकेल फुको. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कार्ल मार्क्स बरोबर मायकेल फुकोचं सुद्धा या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर असा अभ्यास आपण केलेला आहे. बाळांनो संपूर्ण विषयांचा अभ्यास आत्ताही तुम्ही प्लीज चॅनेलवरती पहा, सेपरेट प्लेलिस्ट आपण बनवलेले आहेत इतिहास भूगोल विज्ञान गणित किंवा इतर विषयांच्या, त्या प्लीज एकदा व्हिजिट द्या आणि नक्कीच व्हिडिओ चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतो आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स करा, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या संपूर्ण मित्र तुमच्या शिक्षकांना या व्हिडिओ शेअर करा. आपण क्वालिटी घेतो आणि क्वालिटी गिव्ज बेटर अँड बेस्ट रिझल्ट. ओके, ऑल द बेस्ट ऑल माय डियर, ऑल द बेस्ट.